हॅलो फ्रेंड्स प्रायग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या लेक्चर्समध्ये आपण पर्यावरणाविषयी चालू घडामोडी दोन हजार एकवीस अतिसंभाव्य प्रश्न हे टेन क्वालिटी क्वेश्चन्स या ठिकाणी डिस्कस करणार आहोत ठीक आहे तर आगामी काळामध्ये येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत जसं की राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा आहे यामध्ये राज्यसेवा अंतर्गत किंवा ज्या विषया रिलेटेड जे इकॉनॉ इन्व्हायरमेंट आहे पर्यावरण आहे त्यावरती टेन क्वालिटी क्वेश्चन्स आपण बघणार आहोत जेणेकरून खास एक क्रीम क्वेश्चन्स हे जे असणार आहेत हे आपल्याला नेहमीच्या परीक्षेमध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे त्यावरती आपण आमच्या टीमने हे क्वेश्चन्स या ठिकाणी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत ठीक आहे तर या क्वालिटी क्वेश्चन्सचा जर दर्जा तुम्हाला आवडला तर त्या ठिकाणी कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे नॉन सबस्क्रायबर्स व्हिडिओ पाहतायत ते चॅनल सबस्क्राईब करू शकतात कारण त्यांना भविष्यामध्ये लेटेस्ट अपडेट तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येण्यासाठी चॅनलवरती सबस्क्राईब तुम्ही हे करणं आवश्यक आहे असेच क्वालिटी लेक्चर्स आम्ही तुमच्यासमोर घेऊन येऊ कारण तुम्ही सबस्क्राईब केलं आणि कमेंट केलं त्यामध्ये आम्हाला आमचं मोटिवेशन आमच्या टीमचं मोटिवेशन हे नक्कीच त्या ठिकाणी वाढण्यास मदत होऊ शकते ओके तर आपल्या लेक्चरकडं जास्त वेळ न वाया घालवता आपण जाऊया यामध्ये आपण पर्यावरणविषयक दोन हजार एकवीसमधील क्वालिटी क्वेश्चन्स टेन क्वालिटी क्वेश्चन्स पाहत आहोत ओके त्यामध्ये तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमचा आन्सर देखील काढू शकता आणि टॅली करू शकता ओके त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चनकडं आपण जाऊया यामध्ये रामसर कराराबद्दल योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे ओके तर यामध्ये बघा हा करार इराणमधील रामसर या ठिकाणी झालेला आहे भारताने हा करार स्वीकारलेला नाही असं विधान दोन आहे आणि तिसरं विधान आहे महाराष्ट्रातील दोन ठिकाणी यात समाविष्ट आहेत भारतामध्ये एकूण सेहेचाळीस से रामसर स्थळे आहेत ओके आता रामसर हे जे ठिकाण आहे हे मुळात इराणमधलं आहे हे बरोबर आहे ओके दोन फेब्रुवारी एकोणाशे एकाहत्तर साली इराणमधील रामसर या ठिकाणी हे आ, पर्या पांथळ क्षेत्राबाबत किंवा पांथळ प्रदेशावरील करारासाठी सर्व एकत्र आलेले होते भारताने हा जो करार आहे हा एक फेब्रुवारी एकोणीसशे बेंशी रोजी स्वीकारलेला आहे ओके त्यामुळं ब विधान या ठिकाणी चुकीचं राहणार आहे सर्वात जास्त रामसर स्थळं जर बघितली तर युनायटेड किंगडममध्ये आहेत एकशे पंच्याहत्तर आहेत ओके महाराष्ट्रामध्ये आता सध्या दोन ठिकाणांची त्यामध्ये निवड करण्यात आलेली आहे एक आहे नांदूर मधमेश्वर ज्याला आपण महाराष्ट्राचं भरतपूर असं म्हणतो दोनशे चाळीसपेक्षा पेक्षा जास्त पक्ष्यांच्या जाती आणि चोवीसपेक्षा पेक्षा जास्त जलचर मासे त्या ठिकाणी व चारशेहून अधिक वनस्पती प्रजाती या नांदूर मधमेश्वर महाराष्ट्राचं भरतपूर म्हणलेल्या ठिकाणी आढळतात आणि दुसरा आहे लोणार सरोवर जे शेहेचाळीसावं रामसर क्षेत्र नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये समावेशित करण्यात आलेलं आहे यादीमध्ये ठीक आहे तर भारतामध्ये एकूण शेहेचाळीस रामसर स्थळं आहेत नुकतीच दोन हजार एकवीसमध्ये चार स्थळं त्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहेत दोन हजार वीसमध्ये दहा स्थळं ॲड करण्यात आलेली होती त्यामध्ये थोल तलाव वन्यजीव अभयारण्य गुजरात आहे तीनशे ह वीसहून अधिक पक्ष्यांच्या जाती त्या ठिकाणी आहेत आ, बागवाना आर्द्रभूमी गुजरातमधीलच स्थलांतरित जलपक्ष्यांच्या संबंधित एक स्थळ आहे म्हणजे गुजरातमधले दोन आहेत आणि हरियाणामधले दोन आहेत सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान जलचर प्राणी आणि पक्ष्यांसाठी तसेच भिंडवास वन्यजीव अभयारण्य अडीचशेपेक्षा जास्त पक्षी प्रजाती त्या ठिकाणी आहेत आणि खास करून याचं वैशिष्ट्य बघितलं भिंडवास वन्यजीव अभयारण्य हरियाणामधलं तर मानवनिर्मित गोड्या पाण्याची पाणथळ जागा म्हणून हे एक प्रसिद्ध आहे ठीक आहे तर भारतातील ही चार स्थळं यामध्ये आहेत भारतात एकूण टोटल शेहेचाळीस रामसर स्थळं आहेत आणि आत्ताच नुकतीच चार स्थळ त्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत ते एकूण हेक्टर क्षेत्र जर बघितलं तर दहा लाख त्र्याऐंशी हजार तीनशे बावीस हेक्टर क्षेत्र जे आहे हे रामसर क्षेत्राखाली आलेलं आहे ठीक आहे तर या सर्व गोष्टींची माहिती तुम्ही नोट डाऊन करून घ्यायची आहे रामसर क्षेत्राबाबत किंवा कराराबाबत प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी विचारलेले असतात दोन फेब एकोणावीसशे एकाहत्तर रोजी हा करार झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया आपला आन्सर जर बघितलं तर यामध्ये काय राहणार आहे अ क आणि ड हे आपला आन्सर राहणार आहे सेकंड क्वेश्चनकडे जाऊया योग्य जोड्या लावायच्या आहेत त्यामध्ये वादळांची नावं दिलेली आहेत आणि वादळाला नावं कोणत्या देशांनी दिलेली आहेत हे आलेलं आहे ठीक आहे दोन हजार एकवीसमध्ये ॲक्च्युली दोनच वादळं आपल्या भेडसावलेले होते एक पूर्व किनारपट्टीला आणि एक पश्चिम बंगाल आणि कोलका पश्चिम बंगालला त्यामध्ये ते त्योक्ते आणि यास हे दोन होते ठीक आहे त्योक्ते हे पूर्व पश्चिम किनारपट्टीला होतं आणि यास जे होतं हे पश्चिम बंगालच्या साईडकडे आलेलं होतं तर या देशा या वादळांना कोणत्या देशांनी नावं दिलेली आहेत असं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर न बघा निसर्ग हे जे वादळ आहे हे निसर्ग वादळ बांगलादेश या देशाने नाव दिलेलं आहे त्योक्ते म्यानमार देशाने नाव दिलेलं आहे यास ओमान देशाने नाव दिलेलं आहे आणि निवार इराण या देशाने नाव दिलेलं आहे दोन हजार वीसमध्ये निसर्ग आणि निवार हे दोन वादळ निर्माण झालेली होती ठीक आहे तर त्योक्ते जे वादळ आहे हे पंधरा मे ते सतरा मे दोन हजार एकवीस मे महिन्यामध्ये आलेलं होतं केरळ कर्नाटक गोवा तसेच कोकण किनारपट्टी किंवा गुजरातमध्ये या ठ्या वादळाने विध्वंस माजवलेला होता ताशे शंभर ते एकशे वीस किलोमीटरपर्यंत वेग त्याचा होता आणि याच्यामध्ये याच जे चक्रीवादळ आहे हे सव्वीस मे ते तीस मे या टायमाला ओडिसा आणि पश्चिम बंगाल यांच्या किनाऱ्यावरती आढळले होते एकशे तीस ते एकशे पंचेचाळीस किलोमीटर त्याचा वेग होता ठीक आहे या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे अधूनमधून आय बटनावरती ज्या लिंक आलेल्या आहेत ह्या मे आणि जूनमधल्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवरील देखील क्वेश्चन्स तुम्ही या ठिकाणी वेळ असेल तर पाहू शकता ठीक आहे तर नक्कीच वेळ तुम्ही काढला काढणं आवश्यक आहे कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये खास करून हे जे क्वालिटी क्वेश्चन्स असतात हे आमच्या टीमनं फार बारकाईनं आणि परीक्षेत येतील अशा स्वरूपाचे काढलेले असतात ठीक आहे तर आवडला असेल व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच लाईक करायचं आहे क्वेश्चन्स कसे वाटत आहेत ते सुद्धा सांगायचं आहे आणि आम्हाला हळदूनमधून मोटिवेट करण्यासाठी कमेंट देखील करायची आहे ओके त्यामध्ये आता पुढे बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन थर्ड क्वेश्चनकडे जाऊया याचा आन्सर फर्स्ट नंबर आहे थर्ड क्वेश्चन बघूया देशात प्रथमच राज्य फुलपाखरू म्हणून ब्लू मॉर्गन या फुलपाखरास दर्जा देणारे राज्य कोणतं आहे महाराष्ट्र हरियाणा आंध्र प्रदेश आणि आसाम तर देशात प्रथमच राज्य फुलपाखरू म्हणून ब्लू मॉर्गन या फुलपाखराला दर्जा देणारं महाराष्ट्र हे जगात देशामधील एकमेव राज्य ठरलेलं आहे जसं राष्ट्रीय प्राणी मोर असेल राष्ट्रीय प्राणी वाघ असेल किंवा राष्ट्रीय पक्षी मोर असेल तसंच राष्ट्रीय फुलपाखरूसुद्धा सुद्धा आपल्या देशाचं हवं असं निवडण्यासाठी एक निश्चित व्हावं असं एक ऑनलाईन मीटिंग देखील बऱ्याच देशभरातील अभ्यासकांची झालेली होती आणि खास करून त्या बाबतीत पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तो महाराष्ट्र राज्याच्या रिलेटेड आहे त्यामुळं आपण या ठिकाणी हा क्वेश्चन घेतलेला आहे तुम्ही हा क्वेश्चन या ठिकाणी नक्कीच लक्षात ठेवू शकता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपल्याला जायचं आहे आय पी सी सी अहवाल दोन हजार योग्य विधान निवडायचं आहे हा अहवाल सहावा अहवाल आहे दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत जागतिक तापमान वाढ शून्यापर्यंत आणणे ही महत्त्वाची बाब आहे यामध्ये सरकारला हवामान विषयक धोरण विकसित करण्यासाठी सर्वच स्तरावर वैज्ञानिक आधार देणे आणि हवामान बदल दोन हजार एकवीस भौतिक विज्ञान आधार हे अहवालाचे शीर्षक आहे विधान योग्य कुठलं आहे ते आपण निश्चित व्हिडिओ पॉज करून काढू शकता आणि नाही जर आलं तर या ठिकाणी टॅली देखील करू शकता महत्त्वाची गोष्ट आहे ही आय पी सी सी म्हणजेच काय आहे ते इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज आहे जिनिवा इथे हेडक्वॉर्टर आहे पहिला अहवाल एकोणावीसशे नव्वदमध्ये सादर केलेला होता पंच्याण्णवमध्ये दुसरा केलेला होता त्याच्या सहा वर्षानंतर तिसरा अहवाल केलेला होता त्याच्या सहा वर्षानंतर चौथा अहवाल दोन हजार सातमध्ये प्रदर्शित केलेला होता त्यानंतर सात वर्षानंतर दोन हजार चौदामध्ये पाचवा अहवाल तर दोन हजार एकवीसमध्ये सहावा अहवाल या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी हा सहावा अहवाल आय पी सी सीने प्रसिद्ध केलेला आहे तर यामध्ये हरितग्रह हरित ग्रहवायूंचे उत्सर्जन कमी करणे असेल समुद्र पातळीची जी तीनपट वाढ झालेली आहे ही हा एक मुद्दा ही एक बाब या अहवालामध्ये प्रकर्षाने जाणवून दिलेली आहे आणि सर्वाधिक कार्बन उत्सर्जक देश जर कुठले असतील तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती चीन आहे दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर ती भारत आहे चीनने दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत जागतिक तापमान वाढ शून्यापर्यंत आणणे ही महत्त्वाची बाब आय पी सी सीमध्ये मध्ये सांगितलेली आहे पण चीनने दोन हजार साठपर्यंत पर्यंत ही गोष्ट त्या ठिकाणी मांडलेली आहे कमी करण्यासाठी जागतिक तापमान वाढ दीड अंश सेल्सिअसच्या पर्यंत मर्यादित राखणे हे देखील या ठिकाणी अपरिहार्य आहे आणि एक किलो कोळसा देखील आता जास्त जर जाळला तर त्या ठिकाणी मात्र फार भयंकर परिस्थिती वातावरणाच्या बाबतीमध्ये तापमान बाबतीमध्ये येऊ शकते असं या ठिकाणी या अहवालामध्ये सांगितलेलं आहे ऑप्शन नंबरकडं आपण जर बघितलं तर सर्वचे सर्व, सर्व विधानं या ठिकाणी काय आहेत योग्य आहेत ओके नेक्स्ट क्वेश्चनकडं आपण जाऊया यामध्ये आता ब्ल्यू फ ब्ल्यू फ्लॅग दर्जा हा खालीलपैकी कशासाठी दिला जातो जगातील जा अत्यंत स्वच्छ समुद्रकिनारे असणाऱ्या ठिकाणांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा असणारे समुद्रकिनारे प्लास्टिक तथा कचरा मुक्त समुद्रकिनारे पर्यावरण स्नेही असणारे समुद्रकिनारे पर्यायखाली दिलेले आहेत ब्ल्यू फ्लॅग दर्जा जो असतो हा भारतात असा दर्जा दोन ठिकाणांना दिलेला आत्ता वी दिले आहे आत्तापर्यंत दहा ठिकाण आहेत पण दोन हजार वीस एकवीसमध्ये दोन ठिकाणांना दिलेला आहे तामिळनाडूतील कोवलम बीच हे नाव नोट डाऊन करून घ्या तुम्ही परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते आणि पॉंडेचेरीमध्ये आहे इडन बीच ओके तेहतीस निकष या ठिकाणी ब्ल्यू फ्लॅग दर्जा देण्यासाठी पाळलेले असतात फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन या संस्थेद्वारे हा दर्जा देण्यात येत असतो आत्तापर्यंत भारतातील दहा ठिकाणांना हा दर्जा मिळालेला आहे याचे हेडक्वॉर्टर नाईन्टीन याचे हेडक्वॉर्टर कोपन हेगन येथे आहे नाइन्टीन एटी फाईव्हला फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन या संस्थेची स्थापना झालेली आहे ब्ल्यू फ्लॅग दर्जा सर्वात जास्त कोणत्या देशामध्ये देण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये स्पेन या देशामध्ये एकूण पाचशे सहासष्ट ब्ल्यू फ्लॅग दर्जा दिलेला आहे आता ब्ल्यू फ्लॅग हा तेहतीस निकषांच्या आधारे दिलेला असतो त्यातील चार निकष या ठिकाणी दिलेले आहेत कचरामुक्त स्नेही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा असतील किंवा अत्यंत स्वच्छ समुद्रकिनारे असतील अशा प्रकारचे या ठिकाणी आपण काही क्रायटेरिया निकष हे लक्षात घेतलेले आहे ठीक आहे आन्सर जर बघितलं तर आन्सर आपलं ऑप्शन नंबर फोर हे या ठिकाणी असणार आहे क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन नंबरकडे जाऊया सिक्स नंबरच्या क्वेश्चनकडे तर बघा या ठिकाणी योग्य जोड्या लावायच्या आहेत त्यामध्ये क्लोरी लांदाखोरी गणेश खिंड आणि मायरिस्तिका स्वॅम्प हे या ठिकाणी दिलेलं आहे जैविक वारसा क्षेत्र म्हणून या ठिकाणी हे जैविक वारसा क्षेत्र कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत त्यांच्याजोड्या लावायच्या आहेत ग्लोरी अल्लापल्ली येथे आहे लांदाखोरी जळगाव गणेशखिंड पुणे आणि मायरिस्तिका स्वॅम्प जे आहे हे बांबर्डे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे खास करून या ठिकाणी जे देवराई वृक्ष आहेत हे देवराई वृक्ष जशी काही स्थानिक लोक ही दुर्मिळ प्रजाती म्हणून त्याला एक प्रकारे आ, अनेक पिढ्यांपासून या वृक्षाचं एक संरक्षण करत आलेले आहेत आणि अडीच हेक्टर जवळपास दोन पॉईंट एकोणसाठ हेक्टर क्षेत्रावरती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांबर्डे येथील ग्रामपंचायतमधील हिवाळे हद्दीमध्ये मायरिस्तिका स्वॅम्प हे या ठिकाणी पसरण्या हे क्षेत्र जैविक विविध वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि हे महाराष्ट्रातील पहिलं आहे ओके तर हे खास करून लक्षात घ्या राज्यातील चौथं जैविक वारसा स्थळ आणि पहिलं कोणत्या बाबतीत म्हटलं मी तर जैविक वारसा क्षेत्र कुठल्या प्रजातीकरता मायरिस्टिका स्वॅम्प या प्रजातीकरता जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे पण आता महाराष्ट्रामधलेच हे चार या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत चारी चारी ही तर त्या चारीचे चारही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि खास करून वैशिष्ट्य म्हटलं तर पहिलं राज्य आहे की मायरसे स्वॅम्प याच्यासाठी जैविक वारसा क्षेत्र म्हणून निवडणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठीक आहे ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपला आन्सर आहे समोरासमोरील जोड्या योग्य आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन विधान दिलेले आहेत योग्य विधान निवडायचे भारतात प्रमुख टायगर राखीव क्षेत्र फिफ्टी टू आहेत आणि भारतात प्रमुख हत्ती राखीव क्षेत्र दहा आहे तर मित्रांनो या ठिकाणी भारतात प्रमुख हत्ती राखीव राज्य क्षेत्र जे आहेत ही दहा आहेत एकूण दहा राज्यांमध्ये एकूण बावीस ठिकाणं या ठिकाणी हत्ती राखीव क्षेत्राच्या परियोजनेच्या खाली आणण्यात आलेली आहे हत्ती परियोजना एकोणीसशे ब्याण्णव साली सुरू करण्यात आलेली आहे टायगर प्रोजेक्टच्याच आधारावरती ही निवडण्यात हे तयार करण्यात आलेली आहे नाइन्टीन सेवन्टी थ्रीमध्ये ट्रायगर प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला होता आणि आत्तापर्यंत भारतामध्ये असे आता बावन्न प्रोजेक्ट्स आहेत महाराष्ट्रामध्ये सहा आहेत मध्य प्रदेशमध्ये देखील सहा आहेत महाराष्ट्रातील कुठली कुठली आहे तर ही आपण एक थोडक्यात नावं यांची लक्षात घेऊया ताडोबा अंधारी हे आहे पहिलं दुसरं आहे मेळघाट तिसरं आहे पेंच चौथा आहे सह्याद्री पाचवा आहे नवेगाव नागझिरा आणि सहावा आहे बोर ठीक आहे तर हे ताडोबा मेळघाट पेंच सह्याद्री नवेगाव नागझिरा आणि बोर हे सहा प्रोजेक्ट टायगर प्रोजेक्ट जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये आहे ठीक आहे या ठिकाणी अविधान हे आपलं बरोबर आहे ब विधानामध्ये राखीव राज्य राखीव क्षेत्र असलेले राज्य दहा आहेत क्षेत्रे ट्वेंटी टू आहेत ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया वायू गुणवत्ता अहवालात भारताचा जागतिक प्रदूषित देशांच्या यादीमध्ये तिसरा क्रमांक आहे जगातील प्रदूषित शहरं यामध्ये भारतातील गाझियाबाद उत्तर प्रदेश या, या शहराचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो यामधील योग्य विधान जर बघायचं म्हटलं आपल्याला तर यामध्ये दोन्हीही विधानं ही योग्य आहेत सोळा मार्च दोन हजार एकवीस रोजी गुणवत्ता अहवाल दोन हजार एकवीस सादर करण्यात आला एकशे सहा देशांचा अभ्यास त्यामध्ये दे करण्यात आलेला आहे त्यामध्ये पार्टिकल जे पार्टिकलच पार्टिकल मायक्रॉनची स्केल आहे ती अडीच मायक्रॉनपेक्षा कमी करणांच्या वार्षिक सरासरीवर आधारित हा अहवाल आहे यामध्ये खास करून प्रदूषित राजधान्या म्हटलं तर सगळ्यात जागतिक प्रदूषित राजधान्यांमध्ये भारताची राजधानी दिल्ली याचा पहिला क्रमांक आहे सलग तिसऱ्यांदा प्रदूषित राजधान्यांच्या शहरांच्या यादीमध्ये दिल्ली हे आलेलं आहे प्रदूषित देशांचं जागतिक प्रदूषित देशांचा विचार केला तर भारताचं स्थान तिसरं आहे पहिल्या क्रमांकावरती बांगलादेश आहे तर दुसऱ्या क्रमांकावरती पाकिस्तान आहे आणि जागतिक प्रदूषित शहरांचा जर विचार केला तर त्यामध्ये आ, सर्वात पहिलं जे ठिकाण आहे हे चीनमधलं आहे होतान नावाचं आणि उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद हे जागतिक प्रदूषित शहरामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं शहर आहे एकोणतीस जे शहरं आहेत या तीस प्रदूषित शहरांपैकी नियर अबाउट ट्वेंटी टू प्रदूषित शहरं ही एकट्या भारतामधली आहे ठीक आहे तर एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो आय क्यू एअर संस्थेद्वारे हा प्रकाशित केलेला असतो आणि पार्टिकोलचं जे माय मायक्रोन्सचं माप आहे हे अडीच पेक्षा कमी पा पी एम असलेल्या कणांच्या वार्षिक सरासरीवर आधारित हा अहवाल देण्यात आलेला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया भारतातील पहिले डॉल्फिन क्षेत्र जे आहे हे कुठे स्थापन होणार आहे पणजी पटना कोचिन चेन्नई पटना बिहार या ठिकाणी हे केंद्र स्थापन होणार आहे नॅशनल डॉल्फिन रिसर्च सेंटर एन डी आर सी याचा उद्देश जो आहे हा डॉल्फिन एक निरोगीपथ परिसंस्थेचं एक लक्षण मानलं जाणारं प्राणी आहे म्हणून त्याचं संरक्षण करण्यासाठी डॉल्फिन संशोधन केंद्र या हो ठिकाणी आहे राष्ट्रीय जलचर प्राणी भारताचा जो आहे तो गोड्या पाण्यातील डॉल्फिन आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे लास्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन्सची क्वालिटी कशी वाटली ते देखील कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे आणि एखादा नवीन कुठला क्वेश्चन्स तुम्हाला वाटेल परीक्षेमध्ये येण्यासारखा आहे तर तो देखील मेन्शन करू शकता त्यामध्ये जे इतर कमेंट्स वाचत असतील त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल कोप ट्वेंटी सिक्स अंतर्गत खालील अयोग्य विधान या ठिकाणी निवड ओळखायचं आहे कोप ट्वेंटी सिक्स ही ग्लासगो येथे आज आयोजित केली टू थाउजंड फिफ्टीपर्यंत वैश्विक तापमान वाढ दोन अंशापर्यंत सीमित ठेवणे हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले दोन हजार सत्तरपर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत करणे हे ध्येय निश्चित केले आणि मोदीजींनी भाषणात मोठी सात वचनं कार्बन उत्सर्जन घटक कमी करण्याच्या पाळण्याच्या बाबतीमध्ये ठेवलेले आहेत तर कोप ट्वेंटी सिक्स अंतर्गत जे विधान अयोग्य आहे हे फोर नंबरचं आहे मोदीजींनी भाषणात मोठी सात वचनं कार्बन उत्सर्जन घट करण्यासाठी पाळण्याची ठरवली ही पाच वचनं आहेत त्याला पंचामृत असं म्हटलेलं आहे त्यांनी आणि ही पंचामृत जी व्रतं आहेत ही दोन हजार तीसपर्यंत कार्बन उत्सर्जन असेल नॉन फॉसिल एनर्जी सोर्सेस असतील किंवा कार्बन इंटेन्सिटी असेल ह्या गोष्टींवरती ही पाच वचनं किंवा पंचामृत आहेत 26 UN FCC 1994 कोप ट्वेंटी सिक्स अंतर्गत यू एन एफ सी सी नाईन्टीन नाईन्टी फोरला जी स्थापन झालेली आहे ती अहवाल हा प्रदर्शित करत असते त्याच्या अंडर कोपच्या मिटिंग्स भरत असतात ब्रिटन व इटलीच्या संयुक्त विद्यमानं ही मिटिंग्स भरलेली होती आणि ही मिटिंग एकतीस ऑक्टोंबर ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी ग्लास्गो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती या मिटिंगमध्ये जो बायडेन अमेरिकेचे जे नवे राष्ट्राध्यक्ष आहेत यांनी पॅरिस कराराचं पालन करण्याचं पुन्हा एकदा ठरवलेलं आहे जे यापूर्वी अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडलेली होती हे खास करून मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की कुठला देश हा पॅरिस करार सोडून पुन्हा पॅरिस करार जॉईन करत आहे म्हणून ठीक आहे तर हा अमेरिका असणार आहे ओके तर मित्रांनो या ठिकाणी टेन क्वालिटी क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत परीक्षेला जाता जाता तुम्हाला या नक्कीच अतिसंभाव्य प्रश्नांचा फायदा हंड्रेड अँड वन पर्सेंट होईल त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त तुम्ही शेअर करू शकता आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करू शकता आणि जाता जाता या ठिकाणी तुम्ही चॅनलच्या पेजवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली फॉलो करू शकता त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत फेसबुक पेज आहे या टेलिग्राम चॅनल आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली त्याच्या सर्व लिंक्स या विषयांच्या प्लेलिस्टनुसार दिलेल्या आहेत सी डी पी ओ कोर्स असेल किंवा सायन्सवरील प्रॉब्लेम्सचे क्वेश्चन्स असतील किंवा जिओग्राफीवरील महत्त्वाचे काही क्वेश्चन्स असतील पर्यावरणाचा अधूनमधून आय बटनावरती तुम्हाला लिंक येणार आहे सुद्धा तुम्ही या ठिकाणी कवर करू शकता एन्व्हायरमेंटल स्टडीवरती क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये तुमचा पूर्ण एनवायरमेंट हा कवर करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे त्या तो देखील व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी जाता जाता सापडेलच त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील लिंक पर्यावरण विषय म्हणून सापडेल चॅनल पेजवरती जाऊन जर चॅनल पेज आवडलं तर लाईक करायचं आहे सबस्क्राइब करायचं आहे नॉन सबस्क्राईबर्सनी आणि लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करून ऑलवरती ठेवायचं आहे आणि तुम्ही अधिकाधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट प्रयाग इन्स्टिट्यूट डॉट कॉम या वेबसाईटवरती सुद्धा व्हिजिट करू शकता ठीक आहे तर या ठिकाणी शेवटी तुम्हाला ज्या काही प्लेलिस्ट दिसत आहेत त्या प्लेलिस्टवरती जाऊन तुम्हाला हवा तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता रोज विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल क्वेश्चन क्वालिटी कशी वाटली ते कमेंट मॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आमच्या मोटिवेशनसाठी ठीक आहे तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस nice डे बाय बाय अँड and...